मात्र यावेळेला महायुतीचा खासदार केंद्रात जाणार आणि तो का जाणं आवश्यक आहे हे महत्वाचं आहे. कोण जाणार याच्यापेक्षा का जाणार हा कळीचा मुद्दा आहे. कोण जाणार त्यांच्याकडे सोडलं का जाणार तर गेल्या 10 वर्षाचं विनायक राऊतांच्या जो काही कार्यकाळ झाला ह्या कार्यकाळामध्ये तुम्ही जर त्याचा लेखाजोखा काढला विनायक राऊतांनी स्वतःचाच लेखाजोखा दिला मी वाचला एक तरी त्या लेखाजोखामध्ये असा प्रकल्प दाखवा की ज्याच्यामध्ये 100 पोरांना रोजगार दिलाय एक तरी दाखवा. कसली भूमिपूजन आहे त्या याची भूमिपूजन आहे काय टॉवरची काय BSNL टॉवरची भूमिपूजन रस्त्यांच्या पाकड्यांची भूमिपूजन आणि काय केलंय सांगा ना मला माझं जाहीर म्हणणं आहे माझं अजूनही समजून घ्या आजही तुमच्या माध्यमातून देसाई साहेब जाऊ दे 50 लाख कोटीचा बजेट आहे केंद्र सरकारचा माझं जाहीर अहवाल आहे तुमच्या माध्यमातून डबलवारी होऊन जाऊ दे ते पण बुवा आहेत ना मी पण बुवा आहे 50 लाख कोटीचा बजेट आहे केंद्र सरकारचा प्रत्येक खासदार जे निवडून आलेले लोकसभेच्या आपल्या भागामध्ये 50,000-1 लाख कोटी रुपये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात जसं मी केला 3 लाख कोटीचा रिफायनरीचा प्रकल्प आम्ही ओढून आणला 3 लाख कोटीचा मुंबई गोवा हायवे 15,000 कोटीचा रुपये आम्ही आणला खेचून आमच्या सरकारकडे असं खेचून प्रकल्प आणावे लागतात पैसे आणावे लागतात माझं जाहीर आव्हान तुमच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये विनायक राऊत साहेबांनी किती लाख कोटी रुपये प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यात या दोन्ही जिल्ह्यात आणले आप दाखवा प्रकल्पाचा श्राद्ध घाला जनतेने माझं हे म्हणणं आहे तुम्ही किती वर्ष केलात याच्यापेक्षा तुम्ही किती छान काम केलं किती प्रकल्प आणलेत किती रोजगार आणले किती धरणं बांधली किती पाणी अडवलं किती मोठे प्रकल्प आणले खेतून आणले पर्यटनाचा कुठला सिंहवळ आणला पर्यटनाचा त्यांना हे ना म्हणजे पर्यावरणाचं पर्यटन आणि हरकत नाही त्याच्यात लागणारा प्रकल्प म्हणजे 2017ला लोकेसाहेब 2017ला आम्ही रिफायनरी आणलं रिफायनरी नको 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 म्हणून 24 काढलं मी तर म्हणतो ठीक आहे रिफायनरी नको आहे ना तुम्हाला नको रिफायनरी ठीक आहे चला तुमचं म्हणणं नको आहे आमचं म्हणणं हवं आहे मग तुम्हाला हवा असलेलं प्रकल्प तरी आणा 10 वर्षात परत तुमचं 2.5 वर्षाचं सरकार होतं जे मुख्यमंत्री आता कोकणात आणि सगळ्या महाराष्ट्रभर फिरत आहेत 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस सुद्धा ते मंत्रालयात गेले नाहीत आता पुन्हा यांना राज्य देऊन काय कौतुक करायचं त्यांचं कशासाठी हवंय राज्य म्हणजे राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं आहे ते 2.5 वर्ष यांना राज्य मिळालं होतं की त्या उद्धव ठाकरेंवरच राज्य आलं होतं लंगडीमधलं अशी अवस्था यांची आहे म्हणून यांना राज्य देऊन काही फायदा नाही यांना राज्य कशासाठी करतात हेच कळत नाही आणि ह्याचाच भाग म्हणजे आमचे खासदार आहेत म्हणून केंद्र आणि राज्य सरकारचा करोडो अब्जचा निधी आपल्या भागामध्ये खेचून आणणारा सक्षम ताकदीचा विजन असलेला मी मगाशी म्हटलं ना वकृत्व दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व असलेला असा खासदार आपल्याला लोकसभेत पाठवावा लागेल तो हे सगळं खेचून आणेल तर नोकऱ्या मिळतील तर पोराबाळांची इथे लग्न होतील इथे संसार थाटतील तर जिल्हा परिषद शाळा पुन्हा भरून 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 वाहतील तर प्रश्न सुटतील तर लोक जमिनी विकायचे थांबतील या सगळ्या गोष्टीवरती रामबाण उपाय सगळ्या गोष्टीवरती सौ सुनार की एक लोहार की म्हणतात ना तसं म्हणजे चांगला ताकदीचा खासदार महायुतीचा लोकसभेमध्ये पाठवणं ह्याच्याशिवाय दुसरं उत्तर नाही तरी सुद्धा विनायक राऊत साहेबांना आजच्या वाढदिवसाच्या माझ्या शुभेच्छा आहेत.